चितेगाव येथील व्हिडिओकॉन कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना 8 जानेवारी पासून 12 दिवसाच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले. औरंगाबादमधील चितेगावच्या व्हिडिओकॉन कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना 8 जानेवारीपासून 12 दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले. सुट्ट्या नेमकं कशासाठी दिल्या याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओकॉन कंपनीमध्ये 6,459 कर्मचारी कार्यरत आहेत. 2 आठवड्यापूर्वीच नवीन वर्ष आगमनाचे कारण सांगत 28 डिसेंबर ते 5 जानेवारी 2018 पर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. 7 जानेवारी रोजी प्रत्येक युनिटमध्ये नोटीस लावून 8 ते 18 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली. एवढी प्रदीर्घ सुट्टी सर्वांना देण्यामागचे नेमके कारण काय याचा कोणताही उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलेला नाही. कधीकाळी यशाची शिखरे गाठणारी ही संस्था 45,000 कोटींच्या कर्ज विरख्यात सापडली आहे. भारत सोडून पळालेल्या विजय मल्ल्या यांचे कर्ज हे फक्त 9,000 कोटींचे होते, पण व्हिडिओकॉन कंपनीचे कर्ज मात्र त्यापेक्षा 5 पट जास्त असल्यामुळे आता व्हिडिओकॉन कंपनीचे नक्की काय होईल असा प्रश्न अनेकांना पडत आहे.